नमस्कार, या व्हिडिओमध्ये आपण डीपी सेंटर म्हणजेच ट्रान्सफॉर्मर सेंटर याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सबस्टेशन पासून निघालेला विद्युत प्रवाह डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी जागोजागी डीटीसी सेंटरचे इन्स्टॉलेशन केले जाते. यामध्ये ट्रान्सफॉर्मर आणि बाकीचे इक्विपमेंट हे दोन पोलवरती माउंट केलेले असतात. डीटीसी स्ट्रक्चर आपल्याला इंडस्ट्रियल, कमर्शियल आणि ॲग्रिकल्चर अशा सर्वच फील्डमध्ये बघायला मिळते. ट्रान्सफॉर्मर सेंटर याचा मुख्य उद्देश असतो तो म्हणजे ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन पासून येणारा 11 kV HT सप्लाय हा ट्रान्सफॉर्मरचा वापर करून 440 LT मध्ये रूपांतरित करणे. आता आपण पाहू डीटीसी स्ट्रक्चर मध्ये ट्रान्सफॉर्मर सोबत त्याच्या प्रोटेक्शन साठी सप्लाय आयसोलेट करण्यासाठी आणि LT सप्लाय डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी कोणती इक्विपमेंट्स ही डीपी सेंटरला कनेक्ट केलेली असतात. सर्वप्रथम आपण पाहू RSJ पोल विषयी. RSJ पोल हे ट्रान्सफॉर्मर सेंटर उभारणी करता वापरले जातात. 100x116 RSJ पोल म्हणजे 4.5 पोल हे सिमेंट कॉन्क्रीटच्या साह्याने उभे केले जातात. RSJ पोल हे सिल्वर कलरनी पेंट केलेले असतात. आता वळू DTC फॅब्रिकेशन मटेरियल विषयी. डीपी सेंटरला अनेक इलेक्ट्रिकल साहित्यांनी व्यापलेले असते. लाइटिंग अरेस्टर, AB स्विच, हॉर्न गॅप सेट, ट्रान्सफॉर्मर, LT डिस्ट्रीब्युशन बॉक्स, स्टे सेट इत्यादी. या सर्वांना RSJ पोलवर फिट करण्यासाठी योग्य स्पेसिफिकेशनच्या चॅनल, अँगल आणि क्लॅम्पचा आधार घेतला असतो. त्यालाच चॅनल अँगल DTC फॅब्रिकेशन असे म्हणतात. DTC फॅब्रिकेशन हे डीपी स्ट्रक्चरच्या 11 kV, 22 kV, 33 kV तसेच RSJ पोलच्या साईज वरून, सिमेंट पोलच्या साईज वरून थोड्याफार प्रमाणात बदल करून मॅन्युफॅक्चरिंग केले जाते. नेक्स्ट इज लाइटिंग अरेस्टर. लाइटिंग स्ट्रोकमुळे लाईन मध्ये जेव्हा व्होल्टेज सर्जेस येतात तेव्हा त्यापासून ट्रान्सफॉर्मरचे प्रोटेक्शन करण्यासाठी लाइटिंग अरेस्टरचा वापर केला असतो. DTC स्ट्रक्चरमध्ये LA सगळ्यात वरती लाईन चॅनलवर माउंट केला असतो. लाइटनिंग अरेस्टरला GI वायर किंवा GI स्ट्रीपच्या साह्याने ग्राउंड केलेले असते, जेणेकरून लाईनमध्ये जेव्हा लाइटिंग सर्जेस येतात तेव्हा लाइटिंग अरेस्टर थ्रू ते ग्राउंड व्हावेत. नॉर्मली 11 kV DTC स्ट्रक्चरमध्ये 9 kV 5 kA डिस्ट्रीब्युशन क्लास लाइटिंग अरेस्टर वापरला जातो. आता AB स्विच विषयी. AB स्विच याचा उद्देश आयसोलेशन करण्यासाठी होतो. जेव्हा सिस्टीममध्ये मेंटेनन्सची गरज असते तेव्हा AB स्विच ओपन करून म्हणजे बंद करून आपण तो लाईन पार्ट हा आयसोलेट करू शकतो. AB स्विचेस हे दोन टाईपमध्ये अवेलेबल असतात, पोर्सुलिन आणि पॉलिमरमध्ये. MSADCL स्पेसिफिकेशन प्रमाणे 11 kV DTC स्ट्रक्चरसाठी 400 A AB स्विच सेट वापरला जातो. नेक्स्ट इज हॉर्न गॅप सेट. जेव्हा लाईनमध्ये ओव्हर करंट आणि शॉर्ट सर्किट फॉल्ट येतो त्यावेळी सिस्टीम करंट हा रेटेड करंटपेक्षा जास्त होतो तेव्हा हॉर्न गॅप फ्यूजची फ्यूजलिंक ही मेल्ट होते व ट्रान्सफॉर्मर लाईन पासून आयसोलेट केला जातो. अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मरचे ओव्हर करंट पासून प्रोटेक्शन केले जाते. MSADCL स्पेसिफिकेशन प्रमाणे DTC स्ट्रक्चर साठी 11 kV 100 A हॉर्न गॅप फ्यूज सेट वापरला जातो. हॉर्न गॅप फ्यूज सेट हे दोन टाइप मध्ये अवेलेबल असतात, पोर्सुलिन आणि पॉलिमर. पुढचा पॉइंट ट्रान्सफॉर्मर विषयी. ट्रान्सफॉर्मर 11 kV HT सप्लायचे कन्वर्जन 440 मध्ये करतो जे पुढे लोड साठी वापरले जाते. ट्रान्सफॉर्मरचे रेटिंग तिथे असलेल्या रिक्वायरमेंट नुसार 25, 63, 100, 200 kVA, 315 kVA असे असते. ट्रान्सफॉर्मरचे सिलेक्शन हे लागणारी सध्याची पॉवर रिक्वायरमेंट व भविष्याची गरज यावरून ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी ही निश्चित केली असते.
सर्वसाधारणपणे संपूर्ण लोडच्या 80% कॅपॅसिटीवर चालेल असा ट्रान्सफॉर्मर सिलेक्ट केलेला असतो. पुढचा मुद्दा LT डिस्ट्रीब्युशन बॉक्स विषयी. ट्रान्सफॉर्मरच्या LT टर्मिनल पासून आलेल्या सप्लायला डिस्ट्रीब्यूट करण्याचे काम LT डिस्ट्रीब्युशन बॉक्स करतो. LT डिस्ट्रीब्युशन बॉक्स हे दोन टाईप मध्ये अवेलेबल असतात. MCCB टाईप हे अर्बन एरियामध्ये आणि किटकॅट टाईप हे रुरल एरियामध्ये वापरले जातात. LT डिस्ट्रीब्युशन बॉक्सेसमध्ये स्विच डिस्कनेक्टर, HRC फ्यूज, MCCB किंवा किटकॅट आणि बसबार माउंट केलेले असतात. ट्रान्सफॉर्मर रेटिंगनुसार 63, 100, 200 KVA अशा रेटिंगचा LTDB वापर केलेला असतो. आता आपण सर्वात शेवटी DP सेंटरला लागणाऱ्या ऍक्सेसरीज बद्दल पाहू. DP सेंटरला LT केबल, अर्थिंग सेट, टे सेट, टे वायर, नट बोल्ट इत्यादी ऍक्सेसरीज ह्या कनेक्ट केलेले असतात. आतापर्यंत आपण पाहिले की कोणते कोणते इक्विपमेंट हे DP सेंटरमध्ये वापरले जातात. या सर्व इक्विपमेंटचे मॅन्युफॅक्चरिंग आम्ही बालाजी इंजिनियर्स MIDC शिरोली कोल्हापूरमध्ये MSEDCL स्पेसिफिकेशन प्रमाणे करतो. बालाजी इंजिनियर्स हे MSEDCL अप्रूव्ड वेंडर सुद्धा आहेत. या सर्व इलेक्ट्रिकल मटेरियल संबंधात अधिक माहितीसाठी आपण आमच्या मार्केटिंग टीमला संपर्क करू शकता. या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटू एका नव्या विषयामध्ये. धन्यवाद.